पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्या लाल किल्ल्यावरनं होणारं भाषण हे त्यांचं या सत्ताकाळातलं शेवटचं भाषण असणार आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरनं बोलताना आयुष्मान भारत योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या योजनेचा देशभरातल्या 10 कोटींहून अधिक गरिबांना लाभ मिळू शकणार आहे. देशातल्या गरीब आणि उपेक्षित घटकाला वैद्यकीय कवच उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पाकिस्तान आज तर भारत उद्या आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यापैकी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंजाबमधल्या अटारी वाघा सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना मिठाईचं वाटप केलं. तर 15 ऑगस्टला वाघा सीमेवरचे भारतीय सैनिक पाकिस्तानी सैनिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मिठाई वाटतात. काही वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी 14 आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्तानं दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना मिठाईचं वाटप करत आलेले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा अधिक कडक करण्यात येते. जम्मू काश्मीरमधील पूंछ भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरामध्ये येणारी प्रत्येक गाडी तपासली जाते आहे. इतकंच नाही तर प्रवासी वाहतुकीच्या वाहनांची देखील पाहणी करण्यात येते आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलं आहे. देशाचा तिरंगा लोकांच्या आशा आणि आकांक्षांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे जनमानसामध्ये त्या राष्ट्रध्वजाचा मान राखला गेला पाहिजे. प्लास्टिकचं विघटन होऊ शकत नाही, त्यामुळे स्वातंत्र्य दिनानंतर प्लास्टिकच्या ध्वजाचा योग्य सन्मान राहत नाही. त्यामुळेच असे ध्वज न वापरता कागदी किंवा कापडी राष्ट्रध्वजांना प्राधान्य द्यावं असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. देशाच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मादाम तुसानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत प्रकाशित केली आहे. या मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसंच मादाम तुसा संग्रहालयानं पुतळ्यासाठी निवड केल्यानंतर निर्माण झालेल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रातल्या 51 पोलिसांना विविध सेवा पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 8 शौर्य पदकं, 3 राष्ट्रपती विशेष सेवा पदकं, 40 अतुलनीय कामगिरी पदकं यांचा समावेश आहे. 300 सैनिकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यांनी याचिका दाखल केली आहे. दहशतवाद विरोधी अभियानावेळी झालेल्या चकमकीची पोलीस किंवा CBI मार्फत चौकशी करणं म्हणजे सैनिकांचं मनोबल खच्ची करण्यासारखं आहे असं या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेलाही धक्का लागू शकतो अशी शक्यताही सैन्यानं व्यक्त केली आहे. अधिकारी आणि सैनिकांच्या वकील ऐश्वर्या भाटे यांनी न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जलद सुनावणीची मागणी केली आहे. नीरव मोदी आणि सहकाऱ्यांनी केलेल्या PNB गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारनं बडतर्फीची कारवाई केली आहे. उषा अनंत सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराप्रकरणी CBIनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उषा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. व्यवस्थापकीय संचालक या नात्यानं त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही असा ठपका त्यांच्यावर आहे. 3 महिन्यांपूर्वीच त्यांनी अलाहाबाद बँकेच्या MD आणि CEO पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र त्यांना सेवेतनं बडतर्फ करण्याची कारवाई केंद्र सरकारनं केली आहे. हिमाचल प्रदेशात पावसानं धुमाकूळ घातलाय. पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 18 नागरिकांचा मृत्यू झालाय. पुढले 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता स्थानिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिमल्यात देखील पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. डोंगरांवरून पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय. 19 ठिकाणी भूस्खलन झालंय. रस्त्यांवर कित्येक फुटांचे खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर पाणी, चिखल आणि भूस्खलनामुळे दगड पसरले आहेत. भूस्खलनामुळे कित्येक घरांचंही नुकसान झालंय. झाडं पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कुलमंडी आणि सोलन भागात देखील अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालंय. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. दरडी कोसळल्यामुळे महामार्गांचं मोठं नुकसान झालंय. चंदीगड शिमला महामार्गावर भूस्खलनामुळे वाहतूक रोखण्यात आली आहे. किन्नौर, शिमला, चंबा, मंडी, कुल्लू, सिरमौर या जिल्ह्यातल्या कित्येक गावांचा संपर्क तुटलाय. शिमल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ देखील झाडं पडली आहेत, त्यामुळे रस्ता बंद झालाय. उच्च न्यायालयाचाही रस्ता बंद आहे. अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा असं आवाहन राज्य सरकारने केलेलं आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची विक्रमी घसरण आज देखील सुरूच आहे. 1 डॉलरचा भाव आता 70 रुपयांच्या वर गेला आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये आज 1 डॉलरसाठी 70 रुपये आणि 9 पैसे मोजावे लागत आहेत. दिवसाच्या सुरुवातीला
कालच्या तुलनेमध्ये रुपया वधारला होता. जागतिक चलन बाजारात देखील घसरण सुरूच असल्यामुळे आज रुपयानं अपेक्षेप्रमाणे 70 ओलांडली. तुर्कस्तान आणि अमेरिकेच्या व्यापारी युद्धाचा परिणाम म्हणून जगभरातल्या चलनांची डॉलरच्या तुलनेमध्ये घसरण झाली. दरम्यान कालच्या घसरणीदरम्यान रिझर्व्ह बँकेनं कुठलाही हस्तक्षेप केला नाही. आज तरी असा हस्तक्षेप होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. फ्रान्सच्या माउंट ब्लँक पहाडावर एक नवा विक्रम रचण्यात आला आहे. स्विम माउंटरनं कोणत्याही सुरक्षा कवचाचा आधार न घेता 4208 मीटर उंच पहाड चढला आणि नवा विक्रम रचला. युरोपमध्ये सध्या नागरिकांना प्रचंड उष्मा सहन करावा लागतोय. जर्मनीमधील वातावरणात देखील उष्मा जाणवतोय. समुद्राची पाण्याची पातळी ही कमी झाली आहे. 123 वर्षांपूर्वी बुडालेली नाव त्यामुळे किनाऱ्यावर आली आहे. जपानमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा फटका बसतोय त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. टोकियोमध्ये मेट्रो स्थानकावर पाणी शिरलंय. वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लोकांनी घराबाहेर पडणं टाळलंय. 9000 घरांमधली वीज गायब झाली आहे. चीनमध्येही मुसळधार पावसानं थैमान घातलंय. मुसळधार पाऊस सुरूच आहे. वादळानंही शहरात हाहाकार माजवलाय. जियांगसू, झेजियांग आणि गुआंगडोंग भाग सर्वाधिक यामुळे प्रभावित झालाय. चीनच्या सैन्यानं गोबी रेगिस्तानमध्ये युद्धाभ्यास केला. रेतीबळ वादळ असतानाही सैनिकांनी अनेक प्रकारच्या कवायती सादर केल्या. अर्जेंटिनामध्ये भ्रष्टाचाराप्रकरणी माजी राष्ट्रपती क्रिस्टिनाची सुनावणी झाली. यावेळी क्रिस्टिनानं न्यायाधीशांनाच काही प्रश्न विचारले. इमानदार वागणुकीची शिक्षा किती काळ मिळत राहणार असा प्रश्न क्रिस्टिना यांनी विचारला. औरंगाबादमधल्या वाळूजमध्ये तोडफोड करणाऱ्यांचा मराठा आंदोलनाशी काहीही संबंध दिसत नसल्याचं औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं आहे. या आंदोलनामध्ये बाहेरचे सुद्धा काही लोक होते. तसंच तोडफोडीमध्ये काही वेगळ्या संघटना असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. CCTVच्या माध्यमातून त्यांना अटक करणं सुरू असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत तोडफोड करणाऱ्यांचा चेहरा आता CCTVच्या माध्यमातून पुढे येऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे हे हल्लेखोर कंपनी बंद असताना सुद्धा कसे आत आले आणि प्रचंड तोडफोड सुरू केली हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. फक्त कंपनीमध्ये नाही तर ही आवारामध्ये लावलेल्या गाड्यांची देखील प्रचंड तोडफोड करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळपास 100 गाड्या या दरम्यान फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबादच्या वाळूज तोडफोड प्रकरणामध्ये मराठेतर दंगलखोर असल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत या तोडफोड प्रकरणामध्ये 37 जणांना अटक झाली आहे. त्यात 13 जण हे मराठा समाजाचे नसून इतर समाजाचे असल्याचंही पुढं आलं आहे. या लोकांनी सुद्धा तोडफोड केल्याचं दिसतंय. या सगळ्यांना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदच्या दिवशी 70 कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आता वाळूज औद्योगिक वसाहतीला विशेष पोलीस संरक्षण द्यायच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सोमवारी राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी काही उद्योजक आणि औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी या सगळ्यावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यापुढे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये काही विशिष्ट नियमसुद्धा पाळले जाणार आहेत. पुणे मराठा मोर्चामध्ये हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 171 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे 9 ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालय, कोथरूड, चांदणी चौक, हिंजवडी, वारजे अशा विविध भागांमध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी 194 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 31 जणांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली. 2 जण अल्पवयीन असल्याचं समोर आलं होतं. उरलेल्या 171 जणांची रवानगी येरवडा कारागृहामध्ये करण्यात आली होती. या 171 जणांचा प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांची सुटका करण्यात आली आहे. मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय. जामखेड शहरातील खर्डा चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. समाज बांधवांनी आबाल वृद्ध आणि महिला आणि शेळ्या मेंढ्या घेऊन या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या आंदोलनामध्ये शिर्डी तुळजापूर रस्ता तब्बल 5 ते 6 तास अडवून धरण्यात आला. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील धनगर समाज एकवटला होता. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केलं.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा चांगला जोर धरलाय. कोल्हापूरमध्ये पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे पश्चिम भागात असणारी धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. राधानगरी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि त्यातनं 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे. पंचगंगेची पातळी वाढली असून नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. कोयना धरणामध्ये 102 TMC पाणी साठा झालाय. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उचलण्यात आलेत. त्यातनं 10,100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. 2100 क्युसेक पायदा वीज गृहातून तर धरणाच्या सांडव्यातून 8,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ऑगस्ट महिना उजाडल्यावर देखील मराठवाड्यातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत चालली आहे. अपेक्षित पाऊसच पडत नसल्यामुळे मराठवाड्यातील सर्व 867 प्रकल्पांमध्ये केवळ 19.55% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यात मोठ्या धरणामध्ये 70% पाणीसाठा होता. यावर्षी यामध्ये मोठी घट दिसते आहे. पुण्यातील कॉस्मॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून सुमारे 94 कोटी रुपये लंपास करण्यात आले आहेत. चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. ऑनलाईन पद्धतीनं ही रक्कम हाँगकाँगमधील एका बँकेच्या खात्यात वळवण्यात आली आहे. हॅकर्सनी शनिवारपर्यंत 74 कोटी रुपये परस्पर काढून घेतले होते, तर रविवारी 15 कोटी रुपये लंपास केले. रिझर्व्ह बँकेनं शनिवारी या संशयित व्यवहारांची माहिती कॉस्मॉस बँकेला दिली. त्यानंतर बँकेनं सर्व प्रकारचे ऑनलाईन व्यवहार बंद केले. मात्र असं असतानाही रविवारी हॅकर्सनी पुन्हा 15 कोटी रुपयांवर डल्ला मारला. कॉस्मॉस बँकेवर झालेले सायबर हल्ला आणि त्यातून लुटण्यात आलेले 94 कोटी रुपये यामागे LML ट्रेडिंग कंपनी असल्याचं समोर आलंय. आरोपीनं बँकेचा पॅरलल किंवा समांतर स्विच तयार केला आणि त्यामार्फत हे सर्व व्यवहार केलेले आहेत. त्यामुळे सध्या कॉस्मॉस बँकेनं आपले सर्व सर्व्हर आणि ATM ऑनलाईन मोबाईल बँकिंगचे व्यवहार बंद केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे. तब्बल 23 वर्ष सुरू असलेल्या या खटल्याचा आज निकाल लागला. हा समाज आदिवासीच असल्याचं खंडपीठानं मान्य केलं असून त्यामुळे गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे फायदे मिळणार आहेत. गोंड आणि गोवारी एकत्र समजला जात होता, आता गोवारी समाजाला वेगळं समजण्यात यावं असा कोर्टाचा निर्णय आहे. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करणारा भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडेला अटक करण्यात आली आहे. तर काकडे आणि इतर 4 आरोपींना देखील त्याच्यासोबत ताब्यात घेण्यात आलं आहे. खारघर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. सोमवारी दुपारी हॉटेल व्यावसायिक इस्माईल शेख यांना भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी मारहाण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली. सोमवारी मार्मिकचा 58वा वर्धापन दिन झाला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. नवापूर तालुक्यात घनराटमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतल्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. 5वीत शिकणाऱ्या अनिकेत नाईकचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. आश्रमशाळेमागचं उष्ट अन्न खायला रविवारी संध्याकाळी कुत्रे जमले. त्याचवेळी तिथं शौचासाठी गेलेल्या अनिकेतवर कुत्र्यांनी हल्ला केला. अनिकेतवर उपचार सुरू होते, मात्र त्यातच त्याचा मृत्यू झाला. लहान मुलाच्या मच्छरदाणीमध्ये चक्क बिबट्याचं पिल्लू झोपलेलं आढळल्याचा प्रकार घडला. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या धामणगाव गावातली ही धक्कादायक घटना आहे. लहान बाळ आणि बिबट्याचं पिल्लू शेजारी झोपलेलं आढळून आलं. कुटुंबातील मंडळींना ही घटना लक्षात आल्यावर एकच धावपळ उडाली. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतलंय. नागपुरात सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 तरुणींचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या क्रेनमध्ये आल्यामुळे या 3 तरुणींचा मृत्यू झाला. श्रुती बनवारी, स्नेहा आंबाडकर आणि रुचिका बोरीकर असं या मृत तरुणींचं नाव आहे. या 3ही तरुणी LED महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेत होत्या.